आज काय आपण कॉलेजला नाही जायचो? कारण नाही जायचं कॉलेजला ना, आपली शाळा आहे, शाळा तितकीच आलेच नाही जायचं. का माहिती का? दीक्षा, ईशा आणि वैशू त्यांना आपल्याला माझ्या आजोबाचा वाडा आहे ना तिकडं बघायला नेऊ असलं भाली ना झालंय ना क्वालिटी बघितलं की त्यांना बी असं वाटन की इथंच लायचं. ते वाड्यात भूत आहे म्हणतात बाबा. असू दे भूत, कोण नाही. चल मला तर बे वाटते सूर्य बाबा. लय कंटाळा आला बाज, जाऊच वाटत ना शाळेत. आता नको का जायला शाळेला? काय करायचं बघा तुम्ही. ऐक हा बोल ना, तुमच्यामुळे रोज मानलं होते तर आपण काय करू, आपण शाळेत जाऊ. जाऊ शाळेत. हा हिला राहू दे. आपण जाऊ शाळेत. दीक्षा तू थांब इथंच, आम्ही जातो. नाही भाई मला पण बोर होतंय, मी पण येते. अरे थांब की तू, मला पण बोर होतंय. तू बस इथं येईन कोणतरी, आम्ही जातो. ओमकार, ए ओमकार, दीक्षा कुठे आहे माझी सांग मला, नाही तर मला लाग येतोय. हो दीक्षा तुझी सर. अग बाय ग बघितलं का नाही वाटत आपल्याला काय दिसतंय का? अरे असं का माकडासारखं वर चढलंय, खाली उतर. नाही अरे उतरला खाली, उतर ना सूरज. आठांनी बोललाय सूर्ज आली तुझ नाही, तिने फक्त आठांनी फक्त हात मारू दे. मार दीक्षा. मग नाही मग इथेच बस. सूरज उतर क्या खाली. सूर्ज तुला प्लॅन माहिती नाही काय आपला? मी त्याला उतर खाली उतर लाडाने तिला आपला प्लॅन सांग की सूर्जे. ऐक ना दीक्षा, माझ्या आजोबाचा लय मोठा वाडा आहे, तुला यायचं असलं ना असलं भाली ना झालाय ना क्वालिटी सांगायलाच नको. मग आम्हाला घेऊन जर ना तिथं. चल ना मग. आम्ही तसं म्हणलं बोर झालो होतो रे आज. चला लय मोठा वाडा आहे. टोपी लय भारी रे आमच्या आजोबाने दिली. मग छान दिसते हद क पिल्लू. हात नाही मी नाही बघ. असं नाही बघ. हे दे की हात, हातासाठी काय एवढे. तू दे मी घेतो की मागची. जाऊ दे बाई, द्या आपल्याला जायचं फिरायला. मग जी दीक्षा तसे आपल्याला कंटाळा आलेले. नको तो मातच खेळून येतो सगळं खराब. हात घेऊन येतो. हातपूस सूर्जा, हातपूस हातपूस तू. ओमकारचा टी शर्ट लपूस. आता काय सांग, पोरीसाठी आमचं शर्ट तरी सोड. चल आता, चल आता पुढ. हात मग मी हात दे, हात दे दीक्षा. तुम्ही पुढे कोणाची घातले? पुढे चल. आमच्या आजोबांची. मग माझ्या आजोबांनी मला बालकपणी मला लय जीव लावलाय. काय सांगू तू? बरं चल की आता दाखव. माझे दीक्षा माझ्या हातात हात पाहिजे. बघायला जायचं. दीक्षा 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 नको टेन्शन घेऊ. द्या हात, हात दे. फुकतोय पुसतो फुकतोय फुकतोय मी फुकतोय 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 रे फुकतोय रे. आता दे ना, आता दे टोपी पुस. तुझ्या माता आज आजीचे टोपी पुस आजी लपून. आपण खातो आता त्याच्या बोलती मार खातो. हडतो का आता? बस का
चल वाडा दाखवायचं का नाही आपल्याला? चल तुम्ही, मी हाय की हात पकडायचं हे बघ ना रिक्षा कसं दिसत, हे बघ आमचं जुनं झाड शेंगा बघ कसले वाले की उठे ना तीन बैल बघ फुगलेत ना कसला मस्त वाडा आहे आजोबाचा आपण इथं बसू या आम्हाला माहितच होत तुम्ही इकडे आलाय काय म्हणून आम्ही हळू 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 आलो तुमच्या मागच जगे येत जाऊ नको आमच्या मध्ये 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 मधी 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 काय करायचं असेल तुला तुला माहित नाही काय सूर्य येतो इथं सांगितलं नाही वय काय ओके तू यांना सांगितलं नाही होय तर काय ती नंतर सांगतो त्यांना फिरवायला माहित नाही यांना माहितच नाही की तर काय याच काय नाटक ऐकतो काय नाही म्हणले ना काय सूरज बाळा यायला सांग नाही ते डोकं खात जगे अरे मी तुझा आजा आजा तुला तू मला ओळखत नाही वय लखा जाव माझी मुलगी पळून गेली तेव्हा तू प्रेमाचं प्रतीक झालं की तुला कळत नाही आणि तुझ्या आजीला कशाला आणली सांगतो सूर्या काय म्हणतोय आजी बिजी म्हणते घालीन दगड बिगड त्याच्या डोक्यात मी आता तुझी आजी अशी दिसत होती जगे ती आजी नाही मग माझी आज आहे की तुझा नाद आहे का चल गे आजीला कशाला आणली र तो संघ आजोबा सूर्या आजी नाही मग ही आजी दिसे अयो ही कोण आहे र सुनाई वर तू कोण आहे बाबा कशाची नाटक करायला मी तुझा आज आहे की र आणि तुम्हाला असं म्हणतोय वय आजाला ओळखत नाही वय तू बर माझी माझी काठी कुठं आहे रे तुला कळत नाही बरं आजाला ओळखत ना ये बाळा ये ये बघ हाय का हाय का नाही मी आजाय माझा आणि हे असते पोर पोरांचं हिंडू तू रे कुठन पोर कुठन आजोबा त्यांना मी आपलं ही दाखवायला तू ना मी कुणाला दाखवाय आणलं होत र आपलं तुमचं सुन बैल सुन अयो लयके बारे झोपतो ना जोडा जोडा आणायच काय रेबा अरे पाया पडा ना लका सून तिला घे की तुला बी असला पोरगा जावला वय गेच्या संग आली आजोबा पण तुम्हाला मी सगळं नाही दोघांना जोड्यानं पाया पडार मी सगळ्याला घेत नाही घेऊन जाय ना काय केलं तुम्हाला माझ्या बदल का घेत असल्या संघ फिरत असतो वय असल्या संघ फिरत असतो वय पोरांसंग तुझा बाबी हि तर पोहे बाया घेऊन यायचा तो बी असंच करायला लागला का रे इथं जाऊ दे ना एवढे बा दारू काय तुला मग नेन माझ्या संघ सुन बाय ना होय रे कुठली सुनाय रे दारू आज बाच करता तुम्ही आजोबा अरे गेल्याला पुरी गेल्याला का त्या आजोबा पण तुम्हाला काही गरजच नव्हती ना मग तू एक काम कर तू एकटा जा मी ही सगळी माझ्या संघ घेऊन जातो चालते जाऊ त्याला मी धर तू तू कस काय मग आता पुऱ्यातला काही आपल्या आता येते ना वाड्या येते ना पुरीला फिरायला येणार आता मग पुरीला स्वार्थ फिरायला फिरायला चोपला आज आज म्हणायला पाहिजे होता.